या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट। किनवट येथे वन तळ्याच्या माध्यमातून वन्य प्राण्यांना पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी वन विभागाकडून जंगलामध्ये विविध योजने अंतर्गत कामे करण्यात आली, पण या कामांमध्ये अनियमितता दिसून येत आहे। वन तळ्याच्या माध्यमातून वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी वन विभागाकडून जंगलामध्ये वनतळे, वृक्ष लागवड आणि जंगलांमध्ये पाळीव प्राणी जाऊ नये यासाठी गोर प्रतिबंधक चर अशी विविध योजनेअंतर्गत कामे करण्यात आली आहेत, पण या कामांमध्ये अनियमितता दिसून येत आहे। त्याचबरोबर वृक्ष लागवडीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च करून वृक्ष लागवड करण्यात आली, पण तीच वृक्ष लागवड कुठे करण्यात आली तर कुठे रोपटे फेकून दिल्याचे आणि वाळून गेल्याचे चित्र बोधडी वन परिक्षेत्रात पाहावयास मिळते आहे। मात्र वन विभागाने वृक्ष लागवड ही कागदावरच दाखवून वृक्ष लागवडीच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड वन विभागाच्या बोधडी वन परिक्षेत्रातील पोत्ता रेड्डी, देवला नाईक तांडा, पिंपरफोडी, सुंगागुडा, दिग्रस या जंगलात घडल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे, अशी माहिती भाजपाचे युवा मोर्चाचे किनवट तालुका उपाध्यक्ष अंकुश साबळे यांनी दिली आहे। परमेश्वर पेशवे, AIN न्यूज, नांदेड। वन विभागा अंतर्गत तक्रार केलेली आहे। आधी मला ऐकू येत होतं की बा लोक म्हणत होते की तिथं बोगस काम झाले। मग त्याच्यानंतर मी स्वतः जाऊन तिथं पाहणी केली तर तिथं समजा वनतळे असल, पवळी बांध असल, तर वृक्ष लागवडीच्या नावाखाली जे काम त्याईनं केलेले आहे आणि आता जे काम लाईवमध्ये चालू आहे तर ते झाडं वाळून गेलेत। त्या झाडाला माती लावून त्याईनं पेंट लावून ते बिलं काढत आहेत। तर याच्यावर समजा मी तक्रार केली असता तर मला डिपार्टमेंटकडून धमकीचे फोन येत आहे। जर माझ्या जीवाला उद्या जर काय बरं वाईट झालं तर याची सर्वेसर्वा जिम्मेदारी डिपार्टमेंटला राहील। न येणाऱ्या काळात या 15 दिवसाच्या आत चौकशी झाली नाही तर मी 26 जानेवारीला आमरण उपोषणाचा इशारा देत आहे। तरी या कामाची मजा सक्षम जाय मोक्यावर जाऊन चौकशी करावी अशी मी अपेक्षा बाळगतो।